फ्रेश दूध घेऊन आली आहे. आज आपण बनवूयात राधानगरी स्पेशल दूधसार किंवा दूध सांबार. दुधापासून चमचमीत अशी ही रेसिपी बनते, प्यायलाही छान लागते आणि खायलासुद्धा. कशी करायची ही स्पेशल रेसिपी आजच्या भागात बघूया. ह्या दूधसारसाठी लागणारा जो मसाला आहे तो पण आपल्याला फ्रेश बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं दूधसार जे आहे ते अगदी टेस्टी लागेल. साला सकट भाजत ठेवायचं आहे आणि हे सुकं खोबरं आहे हे सुद्धा आपल्याला असंच छान भाजून घ्यायचं आहे. त्याची पाट पोट व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. अजिबात एक साईडला पण कच्चं राहिलं आहे आणि एक साईडला भाजलं आहे असं नाही करायचं. घरात एखादं छोटंसं फंक्शन असेल, लहान मुलांची बड्डे पार्टी, भिशी असेल, किटी पार्टी असेल, अशा वेळेला नेमकं काय करायचं सुचत नाही. त्यावेळेसाठी हा खूप सुंदर पदार्थ आहे. म्हणजे एकच रेसिपी ही बनवा आणि मस्त ब्रेड आणा, बटर लावून भाजून त्याच्यावर सर्व्ह करा, अप्रतिम लागते. आता इथं बघा, आपलं जे खोबरं आहे ते प्रॉपर भाजलं गेलेलं आहे चारी बाजूनी. आता ह्याला बाजूला काढून घेऊया आणि कांदा जो आहे तो अजून थोडासा आपल्याला काळपट भाजून घ्यायचा आहे. आता बंद करू. हा बघा, हा असा छान सगळीकडून वरची साल तर ऑलरेडी भाजून निघून गेलेली आहे, पण हे काळं जे आहे ते थोडं थोडंसं काढायचं आणि थंड झाल्यावर ह्याचं पुढचं वाटण तयार करायचं. इथं 2 चमचे धणे, 1 अर्धा चमचा जिरं, दालचिनीचा 1 तुकडा, 5 मिरे अगदी नावाला घालायचं आहे. मसाला खूप जास्त घालायचा नाहीतर ते ओव्हर पॉवरिंग होतं. 2 लवंग आणि 1 चमचा 6 जिरे. हां, हे आधी छान ड्राय रोस्ट करून घेऊया. इथं छान हे ड्राय रोस्ट होतं आहे. 1 चमचा आपल्याला खसखस घालायची आहे. खसखस खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे लास्टला घालायची. गॅस पॅन आपला बंद करून टाकायचा आणि मग खसखस घालायची, कारण खसखस लगेच जळते. आणि हे बघा, एवढ्यातच ती खसखस भाजली जाईल. आणि आता हे आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया. येस, हा बघा, असा हा मसाला तयार होतो. हा असा इतका गंध आपल्याला पावडर करून घ्यायची याची. हा जो आपण कांदा घेतला आहे त्याची ही शेपूट कट करू आणि मोठे मोठेच तुकडे करून मिक्सरमध्ये याचंही एक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. याचे एक्सेस जे काळं आहे ती काढून टाकायचं. आणि आता ह्याचे असे तुकडे करून घ्या. हे सुद्धा या मिक्सरमध्ये घालू. आता ह्याच्यात 1 साटात लसणाच्या पाकळ्या, 1 अर्धा इंच आलं, हे छान वाटून घ्यायचं आहे. आता इथं बघा, हे जे आपलं वाटण आहे हे असं व्हायला पाहिजे. ओके, आता सगळं वाटण रेडी आहे. आता आपण फोडणी घालूया. इथं पातेलं गरम करायला ठेवलं आहे, ह्याच्यामध्ये तेल घालूया. तेल फार नको, अगदी 1-2 चमचे तेलसुद्धा बस आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं शाजीरं घालायचं, 1-2 तमालपत्र आणि 1 बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा परतत असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये 1 मोठा बटाटा किंवा मीडियम साईजचे 2 बटाटे हे असे चिरून घ्यायचे आहेत. हे घालायचे. आणि आता ह्याच्यातच ही रेसिपी, म्हणजे कांदा आणि बटाटा ह्याच्यातच शिजला पाहिजे पहिला. आता इथं बघा, हा असा बटाटा जो आहे तो बऱ्यापैकी शिजला आहे. आपल्याला कांदा काही ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे. आता ह्याच्या पुढची प्रोसेस सांगते. आता ह्याच्यामध्ये हा जो आपलं कांद्याचं वाटण तयार केलं होतं, कांदा, खोबरं, आलं, लसूण, ते घालायचं. हळद, तिखट,
दूधसार कसा कटाच्या आमटीसारखा असतो त्यामुळे व्यवस्थित त्याला तिखटपणा हवा आहे. आणि आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो, आणि हे एकदा छान आपण परतून घेऊया. हे असं व्यवस्थित मसाला वगैरे सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं. आणि आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला उकळलेलं दूध घालायचं आहे. एक लिटर उकळलेलं दूध आणि हे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला व्यवस्थित उकळी येऊ दे. आता इथं बघा, असं मस्तपैकी बटाटा मसाले सगळं एक झालेलं आहे. आणि आता उकळेल आणि गॅस बंद केला की थोड्याच वेळात तुम्हाला ह्याच्यावरती मस्तपैकी तर्री दिसेल. आता गॅस बंद करते आणि बघा, हळूवार त्याला आजूबाजूनी पुरा असं मस्त तर्रीदार होऊन जाईल. बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की आम्ही भरपूर तेल घातलं तरी तर्रीच आली नाही. तर काय होतं मजा सांगते, तेल खूप घातलं म्हणजेच तर्री फार येते असं नाही आहे. जेव्हा आपण एखादा पदार्थ उकळवतो तर ते मसाल्यामध्ये मिक्स होऊन ते तेल आतल्यातच असतं. आता इथं तुम्हाला दाखवते, मगाशी उकळताना अजिबात तर्री दिसत नव्हती. गॅस बंद केल्यावर आपल्या आपण तर्री कशी वरती येते. मी एक्स्ट्राचं काहीही तेल ह्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे, त्यामुळे तर्री येण्यासाठी त्याला एक 5 मिनटं आपल्याला रेस्टिंग पिरियड द्या. आपल्या आपण तर्री तुमची वरती तरंगायला सुरुवात होईल. इथं तर्री आल्यानंतर मी पुन्हा गॅस ऑन केला आहे आणि ह्याच्यामध्ये आत्ता आपल्याला घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर. आणि गॅस बंद करण्याच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि गॅस बंद करू आणि आता हे एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. आणि हे किती थिक झाले बघा, ह्याच्यामध्ये बटाटा मसाले वाटण ह्यामुळे हे थिकनेस आलेलं आहे. आणि मीठ घातल्यावर अजिबात फाटत नाही. तुम्ही हे पुन्हा पुन्हा उकळलं मीठ घातल्यानंतर तरीही तुमचा दूधसार फाटणार नाही ह्याची मी गॅरंटी देते. हा दूधसार कसा कसा आपल्याला सर्व करता येईल ते मी सांगते. मस्तपैकी अमूल बटर लावायचं, हे बटर म्हण टेबल बटर. आणि ब्रेड, छान हा ब्रेड आपण शेकून घ्यायचा आहे. आणि ह्याच्याबरोबर मस्तपैकी हे ब्रेड टोस्ट. आता हा दूधसार तुमच्या पार्टीची शान वाढवणार. ह्या केपेस कोणताही फंक्शनला कोणत्याही पार्टीला ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज.